इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीवरून प्रस्तावित पाणी योजना होऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे नदीकाठच्या सुमारे चव्वेचाळीस गावांमधील ग्रामस्थ शेतकरी आणि महिलांनी या योजनेला सुरुवातीपासून विरोध दर्शवला हो आहे विविध आंदोलनातून धरणातील पाण्याची स्थिती आकडेवारी सध्याची पाण्याची कमतरता पाण्याची गरज आणि भविष्यातील पाणी टंचाई याबाबत नदीकाठच्या गावांची भूमिका शासन दरबारी मांडण्यात आली आहे मात्र केवळ आपल्या स्वार्थासाठी काही लोकांनी या योजनेचं राजकारण सुरू केलंय असा आरोप कृती समितीनं केला आहे आता या योजनेला विरोध करण्यासाठी नदीकाठच्या रणरागिणी आक्रमक झाल्या असून त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केलंय शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत या योजनेविरोधात आम्ही ताकदीनं लढू मात्र ही योजना होऊ देणार नाही असा निर्धार या महिलांनी व्यक्त केला यावेळी कसबा सांगावच्या सरपंच वीरश्री जाधव पंचायत समितीच्या माजी सभापती राजश्री माने पूनम टेळे शर्वरी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती पाटील सुप्रिया भोसले सरूबाई शिवई अश्विनी पाटील विमल टेळे मनीषा सरदार अर्चना परीट विजयमाला देशपांडे आदी उपस्थित होत्या